नमस्कार, मी स्मिता शिंदे आपले स्वागत करीत आहे. औरंगाबाद शहराचा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा ह्या उद्देशाने ही सीडी तयार करण्यात आलेली आहे. त्यातून अनेक अनभिज्ञ स्मारकांची माहिती विद्यार्थ्यांना होईल. औरंगाबाद शहराला प्राचीन इतिहास असला तरीही शहरीकरणाची प्रक्रिया ही मलिकंबरच्या काळापासूनच सुरू झाली. त्यामुळे त्या अर्थाने शहराची चतुशताब्दी साजरी केली जावी. दुसरा मुद्दा, शहराचे वय मोजण्यापेक्षा त्यातील ऐतिहासिक स्मारकांचे जतन करण्याला महत्व देण्यात यावे. ह्या सीडीतून औरंगाबाद शहराचा इतिहास जाणून घेऊन त्याबद्दल जाणीव निर्माण व्हावी ही सदिच्छा. श्री सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय इतिहास विभाग सादर करीत आहे औरंगाबाद शहराच्या चतुःशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने औरंगाबाद शहराची ओळख. सादर करती प्राध्यापिका स्मिता शिंदे. जुन्या नव्या औरंगाबादची ओळख कवितेमधून प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी करून दिलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे शहरे औरंगाबाद. आठवणींची हिरवी चादर पांघरलेली इतिहासाची जणू कबर तसं हे शहर. शहर दरवाजांचं असतात दरवाजे घराला, पण हे शहर असं नमुनेदार की दरवाजेच शहराला. कुठे भडकल, कुठे दिल्ली, तर कुठे पैठण, असतात सर्वत्र तशा आहेत इथेही गल्ल्या, पण साम्राज्य पुऱ्यांचं. म्हणतात की हे शहर 52 पुऱ्यांचं, बेगम पासून कोतवाल पर्यंत, उस्मान पासून मोमीन पर्यंत, अनिम गनिम अधून मधून पदमपुरा दुरून दुरून, एक सवारी औरंगपुरा है कोई चेलीपुरा, पाहूनच बीबीचा मकबरा, ओळखून घ्यावा ताजमहालचा नखरा. सोनेरी महालात उजळला होता कधी काळी चंद्रगौर चेहरा, तशी नावापुरतीच उरली आहे आता पानचक्की. पण इथल्या घोड्यांची नाल मात्र पक्की, होते म्हणतात कधी काळी सज्ज इथे अश्वदल, आता अश्वांचेच बनलेत घोडे आणि ओढतायत टांगे. एक सवारी दिवाण देवडी है कोई किराणा चावडी, हात पाय पोटाशी घेऊन पडावा एखादा फकीर, तसं हे शहर. शहर चबुतऱ्यांनी वेढलेलं, खंदकातील हिरवट पाण्यात स्वतःचा हरवलेला चेहरा न्याहाळीत बसलेलं. इथे मारुतीही सुपारी पुरता, नागेश्वर खडकेश्वर उगीचच आपले पेन्शनेश्वर. अजिंठ्याची चित्रलिपी वाचलीच नाही कधी या शहरानं, ऐकलीही नाही कधी ती मृत्युंजयी हाक घृष्णेश्वराची. जो येतो तो धरतो रस्ता थेट वेरूळ अजिंठ्याचा, आणि हिमरू मश्रूच्या धाग्यात शोधित बसतो जर पैठणीचा. आव्हेरलं सौभाग्य लेणं या शहरानं भरजरी पैठणीचं, ऐकलं नाही कधी रडणं
नाथांनी कडेवर घेतलेल्या पोराच. चटक चांदण्या नव्या इमारती हस्तात पाहून आता या शहराला पंचतारांकित हॉटेल्स खिजवतात डोळे मिचकवून सोनेरी महालाला. म्हणाला, मला चांद टांगेवाला साहब, वो औरंगाबाद तो कब का हुआ बर्बाद, खंदक की भी बन गया गंदी नाला. अब आटा चक्की का, पानी तोटी का, दुआ अल्लाह की, दवा घाटी की. आणि त्यानं लगावला चाबूक आपल्या मरतुकड्या घोड्यावर नि ओरडला, है कोई क्रांती चौक, एक सवारी क्रांती. औरंगाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक संपन्न पार्श्वभूमी लाभलेली आहे. ह्या जिल्ह्याला जागतिक वारशाचा बहुमान मिळवून दिला तो अजिंठा आणि वेरूळ लेणी समूहाने. पितळखोरा, घटोत्कच, औरंगाबाद लेण्यांनी येथील ऐतिहासिक समृद्धीत भरच टाकली. येथील देवगिरीचा अभेद्य किल्ला, पैठणची चित्ताकर्षक पैठणी, वेरूळचे ज्योतिर्लिंग, जायकवाडीचा विशाल जलप्रकल्प, हिमरू शॉल, दक्षिणेचा ताज म्हणून ओळखला जाणारा मकबरा, पानचक्की इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत. येथे भिन्न भिन्न काळात अनेक राजवटी होऊन गेले, त्यामुळे विविध धर्म पंथ गुण्या गोविंदाने येथे नांदून गेले आणि एका संमिश्र संस्कृतीचा सुंदर मिलाप घडून आला. महानुभव, वारकरी आणि सुफी संत यांनी दिलेल्या सहिष्णुतेचे पाठ हे या नगरीचे वैभवच म्हणाले. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीला अश्मयुगीन इतिहास आहे. अँटिक्वेरियन रिमेन्स इन हैदराबाद स्टेट या 1953 अहवालात औरंगाबाद जिल्ह्यातील नवपाषाणयुगीन अवशेषांची नोंद आहे. गोदावरी नदीच्या काठावरील प्रदेशाला अश्मक म्हणत, त्यात मुलुक नावाचे एक जनपद होते. याचा उल्लेख रामायण व महाभारत यामध्ये आहे. सध्याचे औरंगाबाद, बीड, अहमदनगर हे मुलुक जनपदात येत होते. त्याची राजधानी प्रतिष्ठान होती. सातवाहनांनी 400 वर्ष राज्य करून सांस्कृतिक दृष्टीने येथील लोकजीवन समृद्ध केले. त्या काळी प्रतिष्ठान हे राजधानीचे मुख्य केंद्र व व्यापारी केंद्र म्हणून उदयाला आले. रोमशी असलेला त्यांचा व्यापार हे त्याचे द्योतकच होय. सातवाहन काळात प्रतिष्ठान अनेक व्यापारी महामार्गांनी जोडले होते. त्या व्यापारी महामार्गांना प्रतिष्ठान पथ म्हणून ओळखले जाईल. त्या पथांवर लेण्यांची निर्मिती झाली होती. बौद्ध भिक्षू आणि व्यापारी त्या लेण्यांचा निवासस्थान म्हणून उपयोग करत असत. या व्यापारी मार्गांवर अनेक लहान लहान खेडी उदयाला आली. त्यापैकी खडकी म्हणजे आजचे औरंगाबाद शहर होय. पुढे वाकाटकांनी कला व स्थापत्याला उत्तेजन दिल्यामुळे अजिंठा लेण्यांसारखे जगप्रसिद्ध स्थापत्य येथे निर्माण झाले. वाकाटकानंतर राष्ट्रकूट व चालुक्य यांच्या सत्ता येथे नांदून गेल्या. राष्ट्रकूटांच्या दंतीदुर्गाने चालुक्यांचा पराभव करून स्वतःची सत्ता स्थापन केली. ह्या घराण्यातील कृष्ण पहिला याच्या काळात जगप्रसिद्ध कैलास लेणी कोरले गेले.
राष्ट्रकूटानंतर त्यांचे मांडलिक असलेल्या यादव घराण्याकडे सत्ता आली. या वंशातील भिल्लम पाचवा याने शके 1108 म्हणजेच इसवीसन 1186-87 मध्ये स्वतंत्र सार्वभौम राज्याची घोषणा देवगिरी किल्ल्यावरूनच केली. यादवांच्या विशाल राजधानीला कटक म्हणत याचा उल्लेख यादवकालीन साहित्य व इब्न बतुताच्या प्रवास वर्णनात आढळून येतो. औरंगाबाद शहर म्हणजे दक्षिणेवर नियंत्रण ठेवण्याचे उत्तम ठिकाण होते. तेव्हा दक्षिणेची खिडकी म्हणूनही या गावाला खडकी नावाचे संबोधन मिळाले. इसवी सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केले. खिलजीची सत्ता अवघी 2 दशके होती. त्यानंतर तुघलकांनी देवगिरी जिंकून घेतली. मोहम्मद तुघलकाने दिल्लीहून येथे आपली राजधानी आणली व देवगिरीचे दौलताबाद नामकरण केले. त्याने येथे शहर वसविण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला होता. तुघलकाविरुद्ध बंड करून हसन गंगू बहामनी या सरदाराने बहामनी राज्याची स्थापना केली. पुढे बहामनी साम्राज्याचे 5 पातशायांमध्ये विघटन झाले. सध्याचा औरंगाबादचा भूप्रदेश वेरूळ दौलताबाद ते जवळजवळ बरहानपूर पर्यंतचा भाग निजामशाहीच्या आधिपत्याखाली होता. ह्या प्रदेशावर आदिलशाही मोगल यांची सतत आक्रमणे होत होती. त्याशिवाय निजामशाहीतही अंतर्गत कट कारवायांना ऊत आला होता. त्यातून चांदबीबीचा खून झाला. अशा संकट समयी निजामशाही वाचविण्याची संपूर्ण धुरा पंतप्रधान मलिक अंबर याच्यावर येऊन पडली. मलिकने आपल्या राज्याचे आणि निजामशहाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने राजधानी बदलविण्याचे ठरविले व त्यानुसार सुरुवातीला परांडा व नंतर औसा ह्या ठिकाणी राजधानी वसविली. पुढे तो दौलताबाद येथे आला. परंतु दौलताबाद किल्ल्यावर पुरेशी मोकळी जागा नसल्यामुळे तसेच तो व्यापारी मार्गावरील भाग असल्यामुळे मलिकने दौलताबाद सोडून त्याच्या जवळ असलेल्या खडकी गावाची वाट धरली. पुढे वर्षभरातच त्याने साधारणपणे इसवी सन 1604-5 खडकी येथे नवीन शहराची पायाभरणी केली. हेच शहर पुढे औरंगाबाद म्हणून नावारूपाला आले. जहांगीर बरोबरच्या लढाईत विजय मिळविल्यानंतर त्याने ह्या नगरीचे नाव फतेहनगर ठेवले. जहांगीर अकबर व शहाजान यांनी निजामशाही जिंकून घेण्याचा सतत प्रयत्न केला. अखेर शहाजानला त्यात यश आले आणि हा प्रदेश दख्खनचा सुभा म्हणून ओळखला जाऊ लागला. दक्षिणेचा पहिला सुभेदार म्हणून नियुक्त झालेला औरंगजेब 1681 मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी म्हणून दक्षिणेत आला. तो त्याच्या मृत्यूपर्यंत येथेच होता. त्याच्या या प्रदीर्घ कालावधीच्या वास्तव्यात त्याने अनेक वास्तूंची निर्मिती केली. पुढे त्याच्या नावावरून हे शहर औरंगाबाद म्हणून ओळखले जाऊ लागले. मोगली साम्राज्य खिळखिळे होताच 1724 निजामाने हैदराबाद येथे स्वतंत्र सत्ता स्थापन केली. निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी दिलेला हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा व त्यात संस्थेचे आदरणीय पद्मविभूषण श्री गोविंदभाईजी श्रॉफ यांचे अतुलनीय कार्य सर्व परिचित आहे. औरंगाबाद लेणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागच्या डोंगर रांगेत असणाऱ्या सुंदर बौद्ध लेण्या व विहार हे या शहराचे भूषण आहे. ह्या लेण्यांची निर्मिती 2 टप्प्यांमध्ये झाली असून पहिल्या टप्प्याचे काम साधारणपणे 2 शतकात झाले.
त्यामध्ये चैत्य व विहारांची निर्मिती केली गेली, तर दुसऱ्या टप्प्याचे काम 6व्या शतकात झाले. यामध्ये शिल्पपटांची निर्मिती करण्यात आली. येथील लेणी क्रमांक 6 मध्ये हिंदू देवदेवताही आढळतात. लेणी क्रमांक 7 हे अतिशय सुंदर असून राजनर्तकीचा नृत्यपट म्हणून ते प्रसिद्ध आहे. काहींच्या मते ही राजनर्तकी म्हणजे बुद्ध काळातील वैशाली येथील प्रसिद्ध नृत्यांगना आम्रपाली होय. त्रिभंगासनामध्ये तिने ज्या नृत्य प्रकाराचे दर्शन घडविले ते जगात इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही. या लेणीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे नर्तकीचा साज शृंगार, नृत्य कुशलता आणि वाद्यांची साथ देणाऱ्या स्त्रिया आहेत. याशिवाय येथे अनेक शिल्पपटांची निर्मिती करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव येथील लेण्यांचे काम अर्धवट सोडून दिल्याचे दिसून येते. लेण्यांच्या परिसरातील विद्यापीठ आवारातील इतिहास वस्तू संग्रहालयात दुर्मिळ कलाकृती व वस्तू आहेत. मल्लिक अंबर 1546 ते 1627. मल्लिक अंबर हा आफ्रिकेतील गरीब गुलाम अॅबिसियन वंशात जन्मला होता. त्याचे आफ्रिकी नाव शानबो होते. आर्थिक दुरावस्थेमुळे त्याच्या पालकांनी त्याला एका काझीला विकले. पुढे काझीच्या मृत्यूनंतर त्याला एका व्यापाऱ्याला विकण्यात आले. दुर्दैवाने एखाद्या वस्तूप्रमाणे त्याला अनेक वेळा विकण्यात आले. जन्मतःच चाणाक्ष असलेल्या मलिकने निजामशाहीत प्रवेश करून आपल्या आयुष्याला स्थिरत्व प्राप्त करून दिले. तो गनिमी युद्ध पद्धतीचा प्रणेता होता. त्याने जनसामान्यांसाठी नहरे अंबरीची योजना तयार केली, शेतीस उत्तेजन दिले, व्यापार वाढविला आणि उत्कृष्ट जमीन महसूल यंत्रणा निर्माण केली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील पहिला सागरी किल्ला मुरुड जंजिरा बांधला. मलिक अंबरच्या काळातील स्थापत्य. भडकल गेट. जहांगीर आणि मलिक अंबर यांच्यात झालेल्या लढाईत मलिकने जहांगीरला पराभूत केले. त्या विजयाप्रित्यर्थ त्याने 1612 मध्ये भडकल दरवाजाची निर्मिती केली. पठाणी आणि बहामनी वास्तुशैलीचे मिश्रण असलेल्या या दरवाजाची लांबी, रुंदी, उंची 62 फूट असून यात 8 दगडी स्तंभ उंच बांधत नेऊन ते वरच्या बाजूला धनुष्याकृती आकाराने जोडलेले आहे. या तंत्राला रिब्ड व्हॉल्टिंग म्हणतात. जगात सर्वप्रथम इसवी सन 968 मध्ये स्पेनमध्ये या तंत्राचा वापर करून मस्जिद बांधली गेली. नौखंडा महाल. इसवी सन 1616 मध्ये मलिकने स्वतःला राहण्यासाठी या महालाची निर्मिती केली होती. या महालात 5 जनानखाने, दिवाने आम, दिवाने खास, शाही हमामगृहे, मस्जिद, बगीचे होते. 9 खणांनी मिळून हा महाल बनल्यामुळे त्याला नौखंडा म्हणतात. सध्या येथे महिला महाविद्यालय औरंगाबाद आहे. चिताखाना. चिताखान्याला पंडितखाना असेही म्हणतात. येथे धर्मपंडितांची धार्मिक व सांस्कृतिक बाबींवर चर्चा होत असे. कधी काळी तेथे एक चांगले ग्रंथालय होते. विद्वान मंडळी येथे बसून अभ्यास करीत. औरंगजेबाने ह्या वास्तूचे रूपांतर माहीबाज खाना म्हणजेच प्रवाशासाठींचे निवासस्थान यात केले. निजामाच्या काळात त्या वास्तूचा वापर चोरी महल किंवा जेल यासाठी होत असे. ह्या अष्टकोनी वास्तूत सध्या म्युनिसिपल टाउन हॉल आहे. चर्च.
मलिकच्या सैन्यात बहुसंख्य ख्रिश्चन सैनिक होते, तसेच व्यापारी म्हणूनही अनेक ख्रिश्चन त्याच्या पदरी होते. त्यांच्यासाठी त्याने नौखंडा महाल आणि जामा मशीद यांच्यामध्ये एक चर्च बांधले होते. सध्या ते घाटी परिसरात आहे. जामा मशीद ही सर्वात मोठी मशीद असून त्यात 50 पंचकोनी स्तंभ आहेत. ते एकमेकांना कमानींनी जोडलेले आहे, त्यामुळे ही वास्तू 27 सारख्या कक्षात विभागली गेली आहे. काली मशीद मलिकने एकूण 6 ते 7 मशिदी बांधल्या. त्या काळ्या दगडांनी बांधल्यामुळे त्याला काली मशीद म्हणत. जुना बाजार, बेगमपुरा, शहा बाजार, नवापुरा, PWD ऑफिस आणि चौक येथे या मशिदी आहेत. काळा चबुतरा हा चबुतराही काळ्या पाषाणांनी बनविल्यामुळे त्याला काला चबुतरा म्हणत. ते एक मनोरंजनाचे व्यासपीठ होते. तेथे हत्तीची झुंड चाले, तसेच कुस्ती खेळण्यासाठी व इतर मनोरंजनाचे कार्यक्रमासाठी याचा वापर होत असे. त्यानंतर मात्र येथे कैद्यांना फाशी दिले जाई. हमामगृह म्हणजे स्नानगृह. ह्या गृहात बाष्पस्नान, थंड व गरम पाण्याने स्नान, विविध प्रकारचे लेप लावणे, तेल मसाज करणे, तज्ज्ञांकडून रोगांवर उपचार करणे इत्यादी सुविधा उपलब्ध होत्या. किले अर्क, घाटी परिसरातील OPD मागे अशा प्रकारचे हमामगृह आढळून येतात. पाणी पुरवठा योजना. पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे साऱ्यांना रंग, गंध व चव प्राप्त होते, संस्कृती विकसित होते. अशा या पाण्याचा पुरवठा आपल्या नूतन राजधानीला करण्यासाठी मलिकने नहरे अंबरी योजना सुरू केली. औरंगाबादच्या वायव्येस असणाऱ्या जोबन टेकडी ह्या भागात डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी डोंगरांना चर खणून साठविले व ते वक्र नलिका तंत्राच्या साह्याने पातळी वाढवीत खापरी नळांनी शहरात आणले. त्याने 4 मैल लांबीची भूगर्भीय नहर बांधून काढली, जी जमिनीपासून 42 फूट खोल होती. ही नहर 8 ते 12 फूट उंच, 3 ते 4 फूट रुंद असून गायमुख केंद्रापर्यंत खाम नदीच्या काठाकाठाने बांधण्यात आली आहे. येथून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 शाखा तयार केल्या गेल्या. पूर्वेकडील शाखेचे पाणी शहागंज वगैरे भागांना, तर उत्तर पश्चिम शाखेचे पाणी भडकल गेट, नौखंडा, जुना बाजार, चौक, गुलमंडी इत्यादी भागांना दिले जाईल. ह्या पाणी पुरवठ्याच्या पद्धतीला नहरे अंबरी म्हणून ओळखले जाईल. गायमुखापासून शहरात खापरी नळाचे जाळे तयार करण्यात आले. पाण्याला दाब देण्यासाठी उंच टॉवर, ज्याला पाणी के मंबे म्हणत, हे तयार केले गेले. त्याद्वारे पाण्याच्या हेलोसिटीवर नियंत्रण ठेवले गेले. हे मंबे कुठे गोल, कुठे चौकोनी, तर कुठे षटकोनी आहे, तर त्यांची उंचीही कुठे 4 फूट तर कुठे 80 फूट आहे. सर्वसामान्यांसाठी बांधलेली ही पहिलीच नहर होती, त्यामुळे तिला खैर ए जारिया म्हणत. अनेक संत, महात्मे, श्रीमंत लोकांनी अशा नहरीची निर्मिती केली. उदाहरणार्थ पानचक्की नहर, शहानूर हमवी नहर इत्यादी. औरंगाबाद शहरात एकूण 12 ते 13 नहरी होत्या. औरंगजेब व निजामाने पाणी पुरवठ्याच्या ह्याच पद्धतीचा वापर केला. निजामाच्या काळात मातीचे पाईप काढून सिमेंटचे पाईप टाकण्यात आले. तटबंदी. शहराच्या संरक्षणासाठी नौखंडा महालाभोवती मलिकने तटबंदी बांधली होती. औरंगजेबाच्या काळात शहरातील सर्वात मोठ्या तटबंदीची निर्मिती करण्यात आली.
1682 मध्ये मुघल सुभेदार खान जहान याने मराठ्यांच्या गनिमी हल्ल्याच्या भीतीने ही तटबंदी बांधली. त्यात 13 दरवाजे होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या बुरुजांवर तोफा ठेवण्यासाठी जागा आहेत. तोफा कुठल्याही दिशेने फिरविता येण्यासाठी गोल चौथरे आहेत. बुरुज व तटबंदीच्या वरच्या कमानीत तिरपे झरोके व छिद्रे असून त्यातून बाण किंवा बंदुकीच्या गोळ्या मारल्या जात असत. तटबंदीत आतून सैनिकांना गस्तीसाठी मार्ग आहेत व दरवाजावर चढण्यासाठी पायऱ्याही आहेत. तटबंदींना बुरुज, टेहळणी, मनोराही आहे. या तटबंद्यांचे आकार स्थलपरत्वे बदलल्याचे दिसते. औरंगजेबाच्या काळातील स्थापत्य पुढील प्रमाणे. किले अर्क शहराच्या उत्तरेकडील उंचावर व तळ्याखाटी बांधलेला महाल व इमारतीच्या तटबंदीसह असलेला समूह म्हणजे किले अर्क. संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय मोक्याचे असलेले हे ठिकाण शहराचे तख्त होते. 1692 मध्ये औरंगजेबाने येथे लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेला किले अर्क बांधला. जनाना महल, मर्दाना महल, दीवाने आम, दीवाने खास, मोती मस्जिद, जनाना मस्जिद इत्यादी वास्तू आहेत. या महालात नौबत, काला, बाग, रंगीन, बेगम ह्या नावाचे 5 दरवाजे असून त्याच्या आतील भिंतीत शस्त्रास्त्र ठेवण्याची जागा आहे. जनाना महल. किले अर्क मधील या 3 मजली महालात फक्त स्त्रियांनाच प्रवेश असे. या महालात मधोमध हौद असून तीनही बाजूंनी खोले आहेत. येथून शाही दालनात जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी जिने आहेत. मुघल वास्तुशैलीचा एक उत्तम नमुना डोळ्याचे पारणे फेडणारा हा महाल आहे. सध्या ही इमारत रिकामी आहे. पूर्वी त्यात शासकीय कला महाविद्यालय होते. मर्दाना महल. दख्खन सुभ्याच्या राजधानीचे केंद्रबिंदू म्हणून या महालाचे महत्त्व होते. त्या दुमजली इमारतीत फारसे नक्षीकाम, हौद, कारंजे इत्यादी बाबी नाही. या बांधकामात साधेपणा व भव्यता आढळते. सध्या तेथे NCCचे कार्यालय आहे. मोती मस्जिद. ह्या मस्जिदीत पुरुष नमाज पढत असत. असे म्हणतात की औरंगजेबाने येथे बसून कुराणाच्या प्रती लिहून त्या विकल्या व त्या मिळकतीतून स्वतःचे कफन घ्यावे व कबर बांधावी अशी इच्छा व्यक्त केली होती. बीबीका मकबरा. औरंगजेबाची पत्नी दिलराज बानू बेगम ही इराणच्या शाही घराण्यातील होती. ती फार धार्मिक व पवित्र आचरणाची होती. बसरा येथे राबिया नावाच्या महान संत होऊन गेले. दिलराज बानू बेगम यांना त्यांच्या ईश्वर निष्ठेमुळे राबिया उद्दौरानी म्हणत. ही विशाल शोभिवंत कबर म्हणजे तिचा मकबरा होय. मकबऱ्याच्या प्रवेशद्वारावरील लेखात कारागीर हंसपतराय आणि अताउल्ला खान यांची नावे कोरलेली आहेत. ह्या वास्तूसाठी जयपूर व जबलपूर येथून बैलगाडीने संगमरवरी दगड आणण्यात आले. मकबऱ्याची एकूण जागा 1500 x 900 फूट असून मुख्य वास्तू 72 x 72 फुटाच्या उंच संगमरवरी ओट्यावर आहे.
या वास्तूत सुंदर नक्षीकाम, अर्धस्तंभ, चारही बाजूंनी षटकोनी मिनार, जाळीदार रचना, बागा, हौद व सुंदर कारंजे आहेत. असे म्हणतात की याचा एकूण खर्च 666,238.07 इतका लागला होता. सोनेरी महल. हा महाल बुंदेलखंडाचा राजा पहाडसिंग बुंदेला याने बांधला. ह्या महालाच्या भिंतीवर सोन्याच्या शाईने किंवा सोनेरी शाईने कलाकुसर केली. त्यावर प्रकाश पडल्यास ती शाई चमकते. महालासमोर वीर बुंदेल वीर हरहौल याचा चबुतरा व लेखही आहे. इस्लाम खा मकबरा. औरंगजेबाचे गुरु इस्लाम खा यांच्या मृत्यूनंतर त्यांना येथे दफन केले गेले. सध्या तेथे आझाद कॉलेजचा परिसर व हॉस्टेल आहे. रोशन आरा महल. औरंगजेबाची अत्यंत लाडकी बहीण रोशन आरा इच्छेसाठी हा महाल बनविण्यात आला होता. रोशन आरा दिल्लीहून आल्यावर येथेच राहत असे. हा महाल व त्याची बाग 27 एकर जमिनीवर पसरलेली आहे. या महालाला 7 फूट रुंद व 10 फूट उंच तटबंदी असून लाल काळ्या दगडांनी त्यांचे बांधकाम झाले. हर्सुल येथे हा महाल आहे. मोगल महाल. हा महाल जाधववाडीत असून त्याची 8 एकर जागा आहे. या महालात 4 बुरुज, बाग, जमिनीत 10 फूट खोल नहर, हौद इत्यादी आहेत. वजीर खाची हवेली. वजीर खा हा तंबाखूचा प्रसिद्ध व्यापारी होता. त्याने दलालवाडी येथे ही हवेली बांधली होती. हिमायत बाग. इराण मधील समरकंद येथील चाहर बागेसारखी याची रचना आहे. ही राज्यातील एकमेव मुघल गार्डनचा उत्तम नमुना आहे. काश्मीर मधील निशान शालिमार गार्डन सारखी शैली येथे आढळते. ह्या बागेचे सुरुवातीचे नाव बाग ए मेहमदी असे होते. औरंगजेबाने स्वतःसाठी किले अर्क महाल बांधल्यानंतर त्याच्या जवळ ही बाग तयार करून घेतली होती. ह्या उद्यानात उन्हाळी राजवाडा, समर पॅलेस असून येथे गुप्त बैठका व खलबते होत असे. उन्हाळ्यापासून बचाव करणाऱ्या त्या काळच्या एसी रूमचा वापर विश्रांतीसाठीही केला जात असे. उद्यानामध्ये कायम गोड्या पाण्याने भरलेली एक बावडी असून तिला शक्कर बावडी असे म्हणत. अर्धगोलाकार ह्या बावडीतून संपूर्ण बागेला पाणीपुरवठा केला जात असे.
शहरात चौसर बाग, नारळी बाग, अंगुरी बाग, रोजा बाग, जयसिंग बाग, जाम बाग इत्यादी अनेक बागा होत्या। पांचक्की शाह सैयद पिलंगपोश या नक्षबंदी सूफी संतांनी पांचक्की येथे तकिया म्हणजेच मठ स्थापन केला। तो रशियातील बुखारा येथील बाबा शाह मुसाफिर यांचा शिष्य होता। त्याच्या काळात पांचक्की हे केवळ धार्मिक केंद्र नव्हते तर ते सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र होते। मोठमोठे व्यापारी, धनाढ्य उद्योगपती यांनी देणग्या देऊन ह्या तकियाचे रूपांतर जागीरमध्ये केले होते। येथे एक समृद्ध ग्रंथालयही होते, तसेच बाबाशाह मुसाफिर यांच्या अनेक चीजवस्तू देखील आहेत। सराय, सराय म्हणजे धर्मशाळा। व्यापारी, प्रवाशी यांना थांबण्यासाठी केलेली व्यवस्था होय। प्रत्येक सरायात अनेक खोल्या, पाण्याचा हौद, विहीर, जनावरांसाठी चारा ठेवण्याची खोली असेल। या शहरामध्ये एकूण चार सराया होत्या। मोहम्मद तुगलक याने जुना बाजार येथे, मलिक अंबरने चिकलठाणा येथे, औरंगजेबाने हर्सूल येथे सराया बांधल्या होत्या। हर्सूल सराय। औरंगजेबाने हर्सूल येथे घुमटाचा आकार असलेल्या 192 खोल्यांची म्हणजेच सरायांची निर्मिती केली। याचा वापर बादशाह विश्रामगृह म्हणून करत असे। ब्रिटिश काळात 1936 काँग्रेसच्या सत्याग्रहींना येथे डांबून ठेवण्यात आले होते। नंतर हैदराबाद मुक्ती संग्रामातील आदरणीय भाईजी, चंद्रगुप्त चौधरी, माणिकचंद पहाडे, आशाताई वाघमारे इत्यादी नेत्यांना येथेच ठेवण्यात आले होते। चिकलठाण सराय 1610 आसपास मलिक अंबरने ही सराय बांधली। यात 38 खोल्या म्हणजेच हुजरे होते। ही सराय चिकलठाण्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याला लागून आहे। चौक मस्जिद। औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याने 1665 ही मस्जिद बांधली होती। अतिशय सुंदर असलेली वास्तू मोगल राजपूत शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे। या वास्तूत 32 स्तंभ असून खाली तळघर आहे। या वास्तूभोवती नयनरम्य अशी बागही होती। दरवाजे। आजही आशिया खंडात दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबाद शहराचाच उल्लेख होतो। शहराच्या संरक्षणासाठी बांधलेल्या तटबंदीवर दरवाजे आहेत। शहरात एकूण 5 तटबंदे असून त्यावर हे दरवाजे आहेत। भडकल दरवाजा वगळता
इतर दरवाजांची निर्मिती ही औरंगजेब व त्याच्या नंतरच्या काळात झाली. चार दिशेला असणारे मुख्य दरवाजे पुढील प्रमाणे. दिल्ली दरवाजा. शहराच्या उत्तरेला असणारा हा दरवाजा दिल्लीच्या लाल किल्ल्यातील लाहोर दरवाजाची प्रतिकृती आहे. छत्रपती शिवराज, राजपुत्र संभाजी व इतर मावळ्यांसह ह्या दरवाज्यातून आग्र्याला गेले होते. पैठण दरवाजा. शहराच्या दक्षिण भागाला असलेल्या ह्या दरवाजातून दक्षिणेकडे किंवा पैठणकडे जाता येत असे. रोशन दरवाजा. शहराच्या पूर्वेला असणारा हा दरवाजा सूर्य उगवतो म्हणजेच रोशन होते म्हणून रोशन गेट ह्या नावाने ओळखला जातो. मकई दरवाजा. पूर्वेला असणारा हा दरवाजा सूर्य उगवतो म्हणजेच रोशन होते म्हणून रोशन गेट ह्या नावाने ओळखला जातो. मकई दरवाजा.
जी पामरकोटीं सारखी आहे। मीर आदल या हैदराबादच्या न्यायाधीशाची बदली औरंगाबादला झाली तेव्हा त्याने येथे राहूनच पुढील कामकाज पाहिले, त्यामुळे त्याच्या नावाने ही कोठी ओळखली जाऊ लागली। 14 नोव्हेंबर 1938 मध्ये येथील विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हणण्याला बंदी घातली, तेव्हा विद्यार्थ्यांनी बंदी मोडून याच प्रारंगणात ही प्रार्थना म्हटली होती। शहागंजची घड्याळ। निजामाने आपली सिल्वर जुबली साजरी केली होती म्हणून तो भाग आजही जुबली पार्क म्हणून ओळखला जातो। या घटनेची आठवण म्हणून त्याने शहागंज येथे मनोरा बांधून त्यावर घड्याळ लावले। शहागंज मस्जिद। 1720 मध्ये सय्यद हुसेन खान याने ही मस्जिद बांधली असून त्यात 5 कमानी व 24 खांब आहेत। याशिवाय चेलीपुऱ्यातील पोलीस चौकी, अनेक देवड्या, मल्टीपर्पज हायस्कूल, जिल्हा परिषद कार्यालय इत्यादी वास्तू ह्या निजाम काळातल्याच होय। तसेच मनमाड सेलू मीटरगेज रेल्वे याच काळापासून धावली। औरंगाबाद शहरातील मंदिरे व इतर प्रार्थना स्थळे। खडकेश्वर मंदिर। खडकीचे ग्रामदैवत असलेल्या ह्या खडकेश्वर मंदिराला 700 वर्षांचा इतिहास आहे। येथील महादेवाची पिंड स्वयंभू आहे। 1765 ते 1795 दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। खंडोबा मंदिर। शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सातारा या छोट्याशा गावात खंडोबाचे सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे। या मंदिराचा फार जुना इतिहास आहे। या मंदिराचाही जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनीही केला होता। आजही येथे मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत 6 दिवस मोठा उत्सव असतो। शिवपार्वती मंदिर। शिवपार्वतीचे एकत्रित मंदिर अतिशय दुर्मिळ आहे। भारतात फक्त 3 ठिकाणी अशा पद्धतीची मंदिरे आढळून आली आहेत, ती म्हणजे वाराणसी, त्र्यंबकेश्वर आणि औरंगाबाद मधील भावसिंगपूर। सोळाव्या शतकातील काळ्या पाषाणातील हेमाडपंथीय शैलीचे मंदिर असून त्याच्या मध्यभागी 100 फूट खोल विहीर आहे। त्याला एकूण 40 पायऱ्या असून 20 पायऱ्या उतरल्यावर शंकराची पिंड व पार्वतीची मूर्ती यांना जोडणारा चौसोफा आहे। नाथ मंदिर। 300 वर्षाची परंपरा सांगणारे हे मंदिर औरंगजेबाबरोबर दक्षिणेची मंडळी आली त्यापैकी वस्त्रोद्योग करणाऱ्या भाविकांनी बांधले। त्याचवेळी रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना केली असे सांगण्यात येते। एकनाथांचे गुरु संत जनार्दन स्वामी
यांचे दौलताबाद येथे वास्तव्य असताना नाथ महाराज पैठणहून त्यांना भेटण्यासाठी येत, त्यावेळी त्यांचा मुक्काम येथेच असे. कर्णपुरा मंदिर. औरंगजेबाच्या काळात बिकानेरचा महाराजा कर्णसिंग याने हे मंदिर बांधले. आजही बिकानेर येथून या मंदिराला अर्थसहाय्य दिले जाते. येथे देवीचे नवरात्रीत पूजन केले जाते व यात्राही भरते. श्री छत्री शिव मंदिर. इसवी सन 1702 मध्ये औरंगजेबाचा सरदार भाऊसिंग याने हे मंदिर बांधले. हे मंदिर उंच जागेवर असून त्याच्या बांधणीवरून तो मुघलकालीन दर्गा वाटतो, परंतु प्रत्यक्षात तो मुघल राजपूत कला कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. निपट निरंजन महाराज समाधी. सिद्धयोगी संत कवी स्वामी निपट निरंजन महाराज बहुधा पहाड सिंगासोबत औरंगाबादला आले असावे. त्यांचे काव्य हे रोखटूक होते. याशिवाय या शहरात धावनी मोहल्ला येथील शिखांचे गुरुद्वारा, पार्शांचे सायलेन्स टॉवर, कुंभारवाडा येथील जैन मंदिर, अमृतेश्वर मंदिर, बेगमपुऱ्यातील आणि गुलमंडीतील शिव मंदिर, तसेच अनेक मस्जिदी व दर्गे असून ते या शहराची धार्मिक व सांस्कृतिक ओळख करून देतात. ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या या नगरीचा मोह दस्तूर खुद्द भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही टाळू शकले नाही. 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेच्या वेळी या शहराशी त्यांचा संबंध वाढला होता. त्यावेळी ते म्हणायचे, मला औरंगाबादचे हवामान फार मानवते. मी येथे आलो की माझे दुखणे आपोआप पळून जाते. गुडघेदुखीचा त्रासही जाणवत नाही. मन प्रफुल्लित राहते. त्यामुळे येथे कायम वास्तव्य करावे असे वाटते. सिडको हडकोची वसाहत, वाळूचा औद्योगिक परिसर याद्वारे आधुनिक औरंगाबाद शहराच्या विकासात भर घालणाऱ्या डॉक्टर रफिक झकेरिया यांचे योगदान येथील जनता कधीही विसरू शकणार नाही. हैदराबादी ढंग, लखनवी नजाकत, उर्दू आदाब आणि किनकापीची जर असलेल्या ह्या शहराने भीमसेन सक्सेना सारखा इतिहासकार वली औरंगाबादी, शिराज औरंगाबादी, बशर नवाज यासारखे उर्दू शायर, सिकंदर अली वज्द यासारखे कवी दिले. ऐतिहासिक संदेश. ऐतिहासिक स्मारके हे शहरांचे भूषण आहेत. सर्व धर्म पंथ विचारांचे लोक येथे एकत्र नांदत होते याचा संदेश ही स्मारके आपल्याला देतात. मात्र अतिक्रमण, वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरण इत्यादी अनेक कारणांमुळे या स्मारकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. तेव्हा स्मारकांबद्दल प्रेम निर्माण होऊन त्यांचे महत्त्व वाढवावे. त्यांच्या संरक्षण व संवर्धनाबद्दल नागरिकात जागरूकता होणे गरजेचे आहे. या सांस्कृतिक ठेव्याबद्दलही जाणीव व्हावी. त्यांची दुरावस्था दुरुपयोग थांबवून काळजी घेतली जावी. अन्यथा येणाऱ्या नवीन पिढ्या आम्हाला माफ करणार नाही.